नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई, जी चौपटशी फुलणार आहे। त्यासाठी मी 2 किलो गहू घेतले आहे। गहू आपल्याला निवडून स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी ते धुवून घेतले आणि डब्यामध्ये पाणी घालून ते आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। हा डबा आपल्याला उन्हामध्ये 3 दिवस ठेवून द्यायचा आहे। आता यातील रोज मी पाणी बदलून घेतले आहे। 3 दिवस झालेले आहेत आणि संध्याकाळचे हे गहू मी काढून घेत आहे। हे पहा, गहू आपले छान असे भिजलेले आहे। हे गहू आपण पाण्याने धुवून घेऊ। आता याचा चीक मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। गहू आपण मिक्सरमधून फिरून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत। पहा, छान असे गहू मिक्सरच्या भांड्यातून निघाले आहे। आता एका कोपऱ्यामध्ये पाणी घालून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण हे मिक्सरच्या भांड्यातील चीक यामध्ये टाकून घेऊ। अशाच पद्धतीने सर्व गहू आपल्याला थोडे थोडे पाणी घालून काढून घ्यायचे आहे। आता यातील आपण जो कोंडा आहे तो हाताने काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण यातील कोंडा काढून घेणार आहोत। हे पहा, यातील आपण कोंडा हा काढून घेतला आहे। यामध्ये पुन्हा पाणी घालायचे आहे। हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यातील जो कोंडा आहे तो काढून घेऊ। छान असा हा हाताने चुरून चुरून काढून घ्यायचा आहे। आणि आता मी हे गाळून घेत आहे। त्यासाठी मी एक जाळी चाळणी घेतली आहे आणि मी एक प्याला घेऊन तो प्याल्याने गाळून घेत आहे। हे पहा, वर हा कोंडा कोंडा राहत आहे आणि खाली त्यातील चीक पडत आहे। यामुळे हा कोंडा चिकामध्ये जाणार नाही। अशा पद्धतीने मी हा सर्व चीक गाळून घेतला आहे। हे पहा, गाळून झाला आहे आणि पुन्हा हा आता मी रवा गाळ्याच्या चाळणीने गाळून घेत आहे। मी 2 वेळा या चाळणीने गाळून घेतले आहे, त्यामुळे जी ताम आहे ती चिकामध्ये जाणार नाही आणि आपल्या कुरवड्या ह्या पांढऱ्या शुभ्र होतील। अशा पद्धतीने मी या चाळणीमधून 2 वेळा गाळून घेतले आहे। हवं तर तुम्ही एखादा पातळ कापड घेऊन कापडाने सुद्धा गाळून घेऊ शकता। यातील जी ताम आहे ते निघत आहे, ती काढून घ्यायची आहे। पुन्हा या मी कोंड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि पुन्हा यातील चीक काढून घेत आहे। आता हे आपल्याला रात्रभर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता मी रात्रभर तसेच डब्यामध्ये ठेवले आहे आणि सकाळी त्यातील सर्व पाणी मी काढून टाकले आहे आणि बुळामध्ये हा चीक घट्ट असा बसलेला आहे। याच्या आता आपण चीक शिजवून घेऊ। हे पहा, छान असा खाली गुळामध्ये ढेकूळ तयार झाला आहे। आता हे आपल्याला एका पातेल्यामध्ये
काढून घ्यायचा आहे। आता मी हा चिक थोड़ा थोड़ा शिजन घेणार आहे, कारण रंगीत कुरडई सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यामुळे मी एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाणी गरम झाले की यामध्ये चिकाची बारीक अशी धार सोडायची आहे आणि चाटूने किंवा चमच्याने सतत हलवत ठेवायचं आहे। जोपर्यंत आपला चिक घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला तो सतत ढवळून घ्यायचा आहे। मंद आचेवरच हा चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होणार नाही। 5 ते 6 मिनिटं आपण असाच हलवत ठेवणार आहे आणि बाजूच्या गॅसवर मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी सुद्धा करून घेतले आहे। जर आपला चिक हा जास्तच घट्ट झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा शिजवू शकता। हे पहा, आपला छान असा चिक हा घट्ट होत आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे। एका वेळेस सुद्धा तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता। पुन्हा हा मी मिक्स करून घेत आहे। पुन्हा 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। छान असा आपण हा शिजवून घेऊ। दहा ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि चिक हा आपला छान असा शिजलेला आहे। चिक हा कमी असल्यामुळे लवकर शिजला, जर जास्त चिक असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल। आता मी तो साच्यामध्ये भरून घेतला आहे। आता याचे आपण कुरडया घालून घेऊ। एका ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतले आहे आणि त्यावर ह्या कुरडया मी घालून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या कुरडया घालून घेतल्या आहे। छान अशा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया आपल्या तयार झाल्या आहेत। छान अशा आपल्या ह्या कुरडया तयार झाल्या आहेत। आता ह्या आपल्याला उन्हामध्ये नेऊन ठेवायच्या आहेत। हे पहा, हाताने सुद्धा ते अलगद उचलता येते, म्हणजे आपला चीक हा छान असा शिजलेला आहे। आता मी तुम्हाला कलरच्या सुद्धा कुरडई तयार करून दाखवत आहे। त्यासाठी मी एका वाटीमध्ये कलर करून घेतला आहे। हा पिवळा रंग आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालून हा तयार करून घेतला आहे। त्यानंतर एक केशरी रंग तयार करून घेतला आहे। आता कढईमध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले, त्यामध्ये अर्धा चम्मच मी मीठ घालत आहे। आता पुन्हा यामध्ये थोडीशी बारीक धार करून हलवून घ्यायचं आहे। बारीक धार घालून आपल्याला ते हलवत ठेवायचं आहे, ज्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होणार नाही। मंद आचेवर आपल्याला हा चिक शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण कलर घालून घेऊ। अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये हा कलर टाकू शकता।
हे पहा छान असं आपला हातची तयार होत आहे. आणि झालं की नाही हे असं कसं समजावं, तर पाण्याचा हात घेऊन त्या चिकाला लावून पाहायचं. म्हणजे जर तो आपल्या हाताला चिकटला नाही तर आपला चीक हा छान असा शिजलेला आहे. 10 ते 15 मिनटं छान असा मी हा चीक शिजू दिला. आता पुन्हा हा साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपल्याला रंगीत अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी ह्या सर्व कुरड्या घालून घेतल्या. अशा पद्धतीने आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्या आहेत. आता मी आणखी एका कलरच्या कुरड्या तयार करून घेत आहे. आता हिरव्या रंगाच्या मी कुरड्या तयार करून घेत आहे. 1/2 ग्लास पाणी घालून त्यामध्ये मीठ घातले आणि त्यामध्ये हा हिरवा रंग टाकला आहे. आता गरम पाण्यामध्ये चिकाची बारीक अशी धार घालायची आहे आणि पुन्हा हा चीक शिजून घ्यायचा आहे. घट्ट होईपर्यंत छान असा आपल्याला हा हलवा ठेवायचा आहे. मंद आचेवरच हा आपण चीक शिजून घेऊ. छान असा हा चीक घट्ट होत आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला छान असा तो शिजून घ्यायचा आहे. रंगीत केल्यामुळे मी तो 3 ते 4 वेळा वेगवेगळा शिजवून घेतला आहे. हे पहा छान असा आपला चीक शिजलेला आहे. पुन्हा तो आपण साच्यामध्ये भरून घेऊ आणि त्याच्या कुरड्या घालून घेऊ. हे पहा छान अशा हिरव्या रंगाच्या आपल्या ह्या कुरड्या पडत आहे. आता सर्व कुरडे आपण अशाच घालून घेऊ. गरम गरम चिकाच्याच आपल्याला ह्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत. सर्व कुरडे आपल्या तयार झाले आहेत. 2 किलो गव्हाच्या मी कुरड्या सर्व तयार केल्या आहेत. हे पहा छान अशा तिरंगी ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. केशरी, पांढऱ्या, शुभ्र आणि हिरव्या रंगाच्या. आणि ते आपल्याला कळप उन्हामध्ये 2 दिवस छान अशा वाळून घ्यायच्या आहेत. हे पहा कुरड्या ह्या सुकून घेतल्या आहेत. 2 किलो चिकामध्ये एवढ्या आपल्या कुरड्या तयार झाल्या आहेत. आता मी तुम्हाला ती तळून दाखवणार आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या कुरड्या तळून घ्यायच्या आहेत. छान अशी आपली कुरडई फुलत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या ह्या गव्हाच्या कुरड्या तयार झाल्या आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या कुरड्या तयार करून घेऊ शकता. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या कुरड्या नक्कीच आवडतील. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.